आज महाविकास आघाडीच्या तिन्ही नेत्यांची चर्चा झालेली आहे. येणाऱ्या ज्या दोन पोटनिवडणुका आहेत, चिंचवड आणि कसबा, याबद्दल संपूर्ण आढावा घेऊन आम्ही चर्चा केलेली आहे आणि आमच्या घटक पक्षांशी चर्चा करून त्याचबरोबर पक्षांच्या वरिष्ठांशी सुद्धा सल्लामसलत करून उद्या या बाबतीतला निर्णय आम्ही जाहीर करणार आहोत. परंतु ह्या दोन्ही पोटनिवडणुका महाविकास आघाडीने एकजुटीने एकत्र राहून लढायचे आहेत आणि जिंकायचे आहेत अशा प्रकारचा निर्णय आमचा झालेला आहे. यामध्ये शिवसेना पुढे जाते मागे राहते आहे तिथे आहे ह्याच्यापेक्षा महाविकास आघाडी जिंकणं ह्याला जास्त प्राधान्य आहे. अर्थातच तर कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात सल्लामसलत झालेली असून चर्चा झालेली असून उद्या निर्णय आणि भूमिका जाहीर करू असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. पुढच्या बातमीकडे वळूयात. भाजप नेत्यांची पुण्यामध्ये गुप्त बैठक.